कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीच्या वेळी डॉक्टर हजर नसल्यामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली. संजीवनी युवा प्रतिष्ठानने या घटनेचा तीव्र निषेध केला. या घटनेमुळे आरोग्य विभागाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला असून सदर घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित डॉक्टरवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार संजीवनी युवा प्रतिष्ठानने तहसीलदार संदीप भोसले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक उपस्थित होते. संजीवनी युवा प्रतिष्ठान हे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अविरत सेवा कार्य करत असून आपत्कालीन परिस्थितीत व संकट काळात जर कुणाला वैद्यकीय उपचार किंवा इतर प्रकारची मदत हवी असेल तर त्यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या हेल्पलाईन नंबरवर 81 81 90 90 90 यावर संपर्क साधावा असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठान युवा सेवक सिद्धार्थ साठे यांनी यावेळी केले. 3 तारखेला चासनळी येथे जी घटना घडली, आदिवासी समाजातील महिलेला प्रसूतीसाठी जाण्यासाठी तिला ॲम्ब्युलन्स मिळाली नाही आणि डॉक्टरही उपलब्ध नव्हते. या घटनेमुळे सदर महिलेचा मृत्यू झाला आणि ते जे काही नवजात बालक आहे जो जन्माला आला तो विना आईच्या सावलीखाली जन्माला आलेला आहे आणि ही अतिशय निंदनीय घटना आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानकडनं मान्य वेग भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आताच आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहे की अशी घटना परत तालुक्यात झाली नाही पाहिजे. याच्या आधी चासनळीलाच एका महिलेची प्रसूती ही दवाखान्याबाहेर झाली होती. म्हणजे ही त्याच गावातली ही दुसरी घटना असून सुद्धा प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. तर प्रशासनाला आमची विनंती आहे संजीवनी प्रतिष्ठानकडनं की आपण ह्या गोष्टीमध्ये जातीने लक्ष घालून त्यावेळेस उपलब्ध असलेले जे डॉक्टर होते त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून आणि जे ड्रायव्हर असेल ज्यांनी निष्काळजीपणाने गाडी डिझेल नाही असं जे उत्तर दिले त्याच्यावरही कठोर कारवाई करावी अशी आम्ही प्रशासनाला मागणी करतो. त्याचबरोबर जनतेला आवाहन करतो की विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानकडनं आम्ही ॲम्ब्युलन्स सेवा याच्या आधीही जनतेला पुरवली आहे. याच्यानंतरही कोणाला जर रात्री बेरात्री आपल्याला ॲम्ब्युलन्सची गरज पडली तर संजीवनी युवा प्रतिष्ठानचा जो आमचा संपर्क क्रमांक आहे 81 81 90 90 90 या संपर्क क्रमांकावर आम्हाला संपर्क साधून आपल्याला ॲम्ब्युलन्स लागले असल्यास ॲम्ब्युलन्सची सेवा ही संजीवनी ऑपरेशन मार्फत पुरवली जाईल. मोफत आहे, सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि प्रशासन जरी नसेल आपल्या हाकेला धावून आलं तरी विवेक भैयांच्या मदतीने संजीवनी ऑपरेशन नक्कीच आपल्या हाकेला धावून येईल. तरी आम्ही सर्व युवा सेवक आपल्याला विनंती करू इच्छितो की असा बळी जाण्यापेक्षा आपण आम्हाला संपर्क करावा, त्या ठिकाणी आम्ही आमचे ॲम्ब्युलन्स त्वरित पाठवू.